नमस्कार दादा, खानदेशी आर सी ब्लॉगला असंच सहकार्य करत राहा, खूप छान प्रकारे ते ब्लॉग बनवत राहा, असंच सहकार्य करत राहा. थँक्यू. चला, बडगाव कोण काय मतलब म्हणजे काय कामासाठी? मामा राहते ना. अच्छा, पाचोऱ्याला पण बडगावला पण. अच्छा दादा, 3 आग्यावर का? हां, आम्ही निघालो होतो 7:30 वाजता आणि आता वाजतायत 8. एवढ्या सकाळी सकाळी लॉंग राईड आपल्या टार्झनची सगळ्यात पहिली आणि खूप एन्जॉय करतो राईड आम्ही. बाकी आम्ही जातोय आता सटाणा मालेगावच्या दिशेने एका विशिष्ट कामासाठी. तर म्हटलं चला आपला लॉंग राईड पण होऊन जाईल आणि माझ्यासोबत आहे भावेश पवार. तर सकाळ सकाळची जी राईड असते ना, अशी मजा येते ना राईड करायला. पाचोरेकर है कि आपने ब्लॉग में देखने वाला कोई पाचोरा से, जाके जाओ और कमेंट करो. हाँ भाई, हम भी हैं पाचोरे से. अचानक से जज्बात बदल दिया, वक्त बदल दिया है. ऐसे कैसे करता है तू? पेला है क्या? मागशापुढचा विचार मी काय नाही आहे. डायरेक्ट स्टेरिंग बदल देता है तू. या काका, या अंगावर या. सकाळी सकाळी ना मस्त मराठमोळे गाणे आठवत आहे मला. तर म्हटलं आपल्यासमोर पेश किया जाय. तर चलिए शिर करते. थांबा, त्याच्या पहिले ना एक सुंदर असा नजारा दिसला आपल्या पाचोऱ्याला. पाचोऱ्याला आपण एंटर करतोय आणि सुंदर असं पाचोरा आपण या पाचोरा गावात एंट्री करतोय. काय एंट्री बनवली यार, एक नंबर. काय गाव आहे गो माताजी, असे रस्ते में नाही भेटणे का? राजा ललकारी, एवढं सुंदर असं जुनं गाणं आपण जे की आपल्या रेडिओ किंवा कुठे लग्न कार्य वगैरे असलं त्या ठिकाणी आपण ऐकतो. बस असंच एखादी लॉन बघून माझ्या डोक्यात एक विचार आला की हे गाणं आपण म्हणजे गुणगुणत होतो. मी तर म्हटलं चला आपल्या प्रेक्षकांसमोर आपल्या फॅमिली मेंबरसोबत आपण ते शेअर करूया, कारण त्याच्यासाठीच आपण मोठं ब्लॉगिंग करतो आहे ना. हे असं मूड खराब करणे का काम करते होतो. ओके, तर चलिए शुरू करते. राजा ललकारी हशी दे, हाक दिली साद मला दे. ओ हो, राजा ललकारी हशी दे. ओ आईशे बडगाव नाडे सकाळी सकाळी मग रामबाई रामा गैरी गर्दी रास त्यांना करताय ना सांभाळून चालणं पडी आपले. म्हणलं चहा घेऊन घेऊ एक ग्रॅज्युएट बाबा. निशंक होई रे मना, निर्भय होई रे मना. चला एक एक चहा घेऊन घेऊ. दादा 2 चहा द्या. मेरी जान, फुल रिस्पेक्ट है भाई, रिस्पेक्ट. गाडी देऊन हवा. थँक्यू ब्रो, थँक्यू. मेन्शन कर, मेन्शन मेन्शन कर, मेन्शन. फुल इज्जत आहे भाई, फुल इज्जत. माझ्या लेफ्ट साइडला इकडे मुधाई माताचं मंदिर.
या मंदिराचं जर तुम्हाला व्हिडिओ पाहायचा असेल तर आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये प्लेलिस्टमध्ये जेव्हा आपण खानदेशी राईड करत होतो तेव्हा आपण या चॅनलचं आपलं या मंदिराचं शूट केलं होतं पुरातन। बाकी या डांबरी रोडावरून आहे ना चालायला खूप मजा येते, एक नंबर। आजचा व्लॉग मे बी मोठा होऊ शकतो कारण आपण आयला एकदम मूड मे, तो मूड में जो आएंगा वो मैं बगते जाऊंगा और तुम सुनते जाइएगा और लाइक बटन दबाते जाइएगा। हाँ, और ये दोस्त लोग अपनी शूटिंग निकाल रहे हैं आगे से, क्या बात है। धन्यवाद मित्रा, जर तू अपना ब्लॉग बगत असेल तर तू आलेला आपला अपने ब्लॉग मध्ये, आणि थैंक यू सो मच, खूब सारा प्रेम तुला माझ्याकडनं कि तू माझं शूट घेतोय। ओ एक तो घे रे यार, मग एक तो फोटो घे। एक तो घेरे यार। अरे बेटा 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 भाई डायरेक्ट पलटी, गाड्या अशा पलटी होता पण हात डायक उलटा झालाय। नाईटच्या वेळेस झाला शिंदे। जर आपल्या व्लॉगमधून जर कोणी पाहत असेल तर काळजी घेत जा यार मित्रांनो, बाईक किंवा कार चालवताना जेवढं आपण थोडी गाडी जोरात चालवतो ना तेव्हा एकदम सतर्कतेने राहणं गरजेचं आहे कारण कुठूनही कुत्रे वगैरे घुसू शकतात, कुठूनही गाड्या वगैरे घुसू शकतात, तर तेवढ्या गोष्टी तेवढं काळजी घेतली पाहिजे। छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा इकडे, खूप अप्रतिम भाई। ट्रॅफिक, वा वा वा, का हो दादा गाडी आडवी लावू शकता का तुम्ही डायरेक्ट, समजा नाही मै आय। अरे क्या वाले काका जाएंगे ना, बऱ्याचशा जुन्या बिल्डिंग दिसतात इकडे सटना गावात, आणि त्या बी चांगल्याच यूजमध्ये असताना, म्हणजे यूजमध्ये येत आहेत अजूनही, भारी वाटतंय। यशवंतराव महाराज, श्री देव मामलेदार यशवंतराव महाराज देवस्थान सटाणा। ओके, मंदिराजवळून आपल्याला राईट जायचं आहे। चलो देव मामले जरा ब्रास बँड यांच्या ऑफिसवरती। Thank you.
ओके चलो कुठे जायचं आता? बरंच मोठं गाव आहे आपलं हे सटाणा. तू ना नंबर लेवानी वहिनी ये गाई. यस इधर से चाहे थे अपन. बाकी जे भावेश ने जे बैंड ची गाड़ी बनवली ना एक नंबर बनवली डायरेक्ट. जे ऍक्च्युअली मी सुद्धा शॉक झालो की एवढं डिटेलिंग काम कसं केलंय तू. त्याने त्याच्यामध्ये जे शार्पी वगैरे लावले ना लाईटचे, त्याने त्याचे स्वतःचे हँडमेड शार्पी ते त्याच्या मोटर्स वगैरे आणि त्याचं मॅकॅनिझम काय केलं आहे त्याने त्यालाच माहिती. कुठल्या कुठल्या म्हणजे जसा ओरिजिनल बँडची गाडी ना श्रीदेव मामलेदार ब्रास बँड यांची रमाभाऊंची, तर सेम तसंच टॉय मॉडेल ते आपल्या भावेशने बनवलं आहे. बाकी तुम्हाला जर खरंच बनवायचं असेल तर मी भावेशचा नंबर डिस्क्रिप्शनमध्ये देईल आणि तुम्ही त्याला कॉन्टॅक्ट करू शकतात आणि तुमचा बँड असा टॉय मॉडेल बनवू शकतात त्याच्याकडनं. ओके ओके चल रमा दादा एक वेळेस आमच्या सबस्क्रायबरसाठी काही बाईट. सबस्क्रायबरसाठी काही बाईट. बस का दादा खानदेशी आरसी व्लॉगला असंच कार्य करत राहा, खूप छान प्रकारे ते व्लॉग बनवत राहा, असंच सबस्क्राईब करत. थँक्यू. चला आता इकडनंच ना मालेगाव. मालेगाव तुम्हाला माहिती ना? हां हां काय विषय? चला ओ बापरे दीड पावणे दोन झाले आणि आपण आता इथून निघतोय. पहिले हा कुळकुळा बंद करून घेतो मी. शायला हे ना बदलावं लागेल लवकरच. एवढं तरी बरं आहे की वरतून ऊन तापतंय थोडंसं. ऊन पडलंय म्हणजे तापतं नाही आहे, तापत तर नाही आहे, ऊन पडलंय. पाऊस असला ना की थोडासा स्पीड स्लो होऊन जातो. आणि विषय असा आहे की आज भंडारदारासाठी आम्ही म्हणजे उद्या निघणार आहे, आज पॅकिंग करायची आहे. बहुतेक हा ब्लॉग लेट पडू शकतो सांगता नाही येत कारण ऑलरेडी एक दोन ब्लॉग एडिट करायचे बाकी आहे. तर त्यामुळे हा ब्लॉग केव्हा पडेल काय माहिती, पण आज आहे ना आम्हाला घरी जाऊन भंडारदाराची पूर्ण बॅकपॅक करायचं आहे. सगळ्या वस्तू कपडे वगैरे नॅपकिन वगैरे जे काय असतील ट्रॅकिंगसाठी, जे काय ORS वगैरे जे काय लागतं ना ते घ्यायचं आहे, पूर्ण बॅकपॅक करायचं आहे. उद्या आम्ही भंडारदारा जाणार आहे, सकाळी 5 वाजता निघायचं आहे, त्यामुळे खूप धावपळ होणार आहे. आणि भावेशच्या एक भावेश आहे ना आपला, आपल्यासोबत जो भावेश आहे त्याने टॉय मॉडेल वगैरे बनवत होतो, त्याचीच डिलिव्हरी करायला आलो होतो आम्ही रामाभाऊंकडे. बाकी त्यांना खूप आवडला आहे बँड आणि खूप सुंदर असं जे त्याने जो बँडचा जो टॉय मॉडेल आहे ना तो खूप भारी बनवला आहे. बाकी तुम्ही एन्जॉय करा राईड. ओ गाडी पार रे गाडी.
रिएक्शन तर द्या रे मग, करे एक तर काढ रे मग, देख रे गाडी देख रे, एकदम शॉक होऊन पाहत होते त्यांना, हात दिला सगळे सगळे हात द्यायला तयार लागून गेले. ये बच्चों के रिएक्शन होते ऐसे 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 करके नहीं होते रिएक्शन, ऐसे ऐसे नहीं मिलते मिलाते, हाँ नेचुरल मिलाते है रिएक्शन. ओ भाड़ी भाई रे, पाय रे गाड़ी. हाय 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 हाय, हेलो 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 हेलो. नुस्ते रिएक्शन, अपना टार्जन मचाता है जिधर जाता है उधर. माय वो हाय का गाड़ी है, देखो देखो भाई. तर मित्रांनो, आजचा व्लॉग इथेच संपतो आणि आम्ही आता पोहोचतोच आहे, तोपर्यंत आपण व्लॉग एंड करूया. हां रेकॉर्डिंग चालू आहे. आज आय होप तुम्हाला आजचा व्लॉग आवडला असेल आणि तुम्ही नवीन असाल तर सबस्क्राईब करू शकतात. बाकी आजच्यासाठी एवढंच. थँक्यू सो मच फॉर बीइंग अ पार्ट ऑफ माय दिस ब्युटिफुल जर्नी. दिस इज खानदेश आरसी व्लॉग्स. व्लॉग मी एंड केला होता पण राईड विथ रोहित दिसला मला जाताना आणि बरेच चर्चे होत आहेत त्याची जामनेरमध्ये. आमची अचानक भेट झाली आणि चला म्हटलं आपण चहा वगैरे घेऊ. पीतांबर दादांकडे इकडे सप्तशृंगी टी म्हणून आहे तर तिकडे आपण चहा वगैरे घेऊ आणि बोलूया. रस्त्यात अचानकच भेट झाली. स्पोर्ट बाईकचा लुकच वेगळा आहे, खतरनाक. दादा तीन चाय यावर बडगाव कोण काय मतलब म्हणजे काय कामासाठी? अच्छा अच्छा दादा तीन चाय घ्यावर का?